आपल्या करमळकरांसाठी एक आज खुशखबर आहे, ती म्हणजे करमळा शहरात LPG गॅस पंप सुरू होत आहे। हा नेमका पंप कसा असणार आहे, गाड्या आता नवीन पहिलाच पंप सुरू होतोय म्हटल्यानंतर गाड्यांना काय सवलत असणार आहे का, त्याचे किटचं काय असणार, याबाबत आपण माहिती घेणार आहोत। याबाबत आपण या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अभय पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। याबरोबर हे पंप करमळ्यात ज्यांनी सुरू केला आहे ते माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे हेही यावेळी आपल्याबरोबर असणार आहेत। आपण अभय कुमार पाटील यांच्याशी चर्चा करूयात। नेमकं आपला पंप जो आहे ह्या पंपाबद्दल माहिती सांगा, नेमकं काय असणार? नमस्कार, मी अभय पाटील, एरिया मॅनेजर कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड नागपूर। आपला ॲटो LPG गॅस आहे। हा ॲटो LPG कसं आहे की ऑटो रिक्षा आणि फोर व्हीलर ज्यांना LPG किट आहे त्या गाड्यांना आपण गॅस भरू शकतो। याच्यामध्ये आपण करमाळा तालुका तसेच आजूबाजूच्या सर्व एरियांना LPG गॅस सहजरित्या मिळावा ह्यासाठी आपण इथं पंप सुरू केलेला आहे। ह्याचं कसं आहे की आपल्याकडं पेट्रोल इंधन आणि LPG ह्यामध्ये कम्पेअर करता LPG हा 50% स्वस्त आहे पेट्रोलपेक्षा। त्यामुळं पेट्रोलच्या जेवढ्या काही व्हेकल्स आहेत त्यांना LPG जर चालवलं तर नक्कीच पर्यावरणालाही पूरक ठरेल आणि ज्यांनी वापरतील त्यांनाही त्यांच्या सवलतीमध्ये सेविंगमध्ये वाढ होईल। ज्या गाड्यांना ऑलरेडी किट आहे त्यांनी इमिजिएटली येऊन आपल्याकडे LPG गॅस भरू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात। आणि ज्या गाड्यांना किट नाही आहे, ज्या गाड्या अजून पेट्रोलवर धावतात, त्यासाठी आपण LPG किटचं सुद्धा लॉन्चिंग करत आहे। याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही आमच्याकडनं किट बसवून घेतलं तर तुम्हाला सर्वसाधारण किटचा जो बेसिक प्राइस आहे त्याचा मोबदला म्हणून आम्ही तुम्हाला 100% कॅशबॅकसुद्धा देत आहे। ही कॅशबॅक कशा प्रकारे असणार की जी किटची बेसिक किंमत असेल ती तुम्हाला LPG आम्ही वजा करून देऊ। जसं की एक उदाहरणार्थ एक 2000 लिटर LPG भरला किंवा 2500 लिटर LPG आमच्याकडे भरला तर त्याच्या 10% आम्ही तुम्हाला LPG फ्री देणार। हा स्टेप बाय स्टेप कुपन वाईज राहील आणि तो तुम्हाला आम्ही LPG किटच्या वेळी एक्सप्लेन करून सांगू। त्यामुळे LPG जर किट तुम्ही आमच्याकडे बसवला तर त्याची बेसिक प्राईस 100% तुम्हाला कॅशबॅक होईल आणि तिथून पुढं तुम्हाला फक्त ह्याच्यासाठी कंडिशन ही आहे की तुम्हाला LPG गॅस हा गोगॅसच्या पंपावरतीच भरायचा आहे आणि तो गोगॅसच्या पंपावर भरल्यानंतरच तुम्हाला त्याचा लाभ होईल। आणि नक्की वेळोवेळी कंपनी अनेक स्कीम इथं राबवेल, अनेक स्कीमनुसार कस्टमरपर्यंत पोहोचेल आणि त्यांना बेनिफिट देईल। फक्त याच्यामध्ये कसं आहे की LPG गॅस वापरत असताना तुम्ही जर पंपावर येऊन गॅस वापरला तर नक्की तुमच्या गाडीला कुठल्याही प्रमाणे प्रॉब्लेम येणार नाही आणि ॲव्हरेजसुद्धा चांगला मिळेल। त्यामुळं माझ्या करमाळ्यातल्या सर्वसाधारण जेवढ्या काही पेट्रोल व्हेकल आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही नक्कीच LPG किट बसवून LPG वापर सुरू करा। आत्तापर्यंत आपल्याकडं काय असे रिक्वायरमेंट आहे का किटच्या बाबत असेल किंवा आता आपण नगरपासून जर पाहिलं म्हणजे नगरला एक गॅस पंप आहे, त्याच्यानंतर करमाळ्यात आहे म्हणजे 90 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, त्यानंतर इथवर गाडी येणार आहे। हा पंप सुरू करताना आपल्याला असं का वाटलं की आपण करमाळ्यात आता पंप सुरू करायला पाहिजे, त्याचे रिक्वायरमेंट कशी आहे झाली, तेवढ्या गाड्या आहेत का किंवा आपल्याकडे रिक्वायरमेंटबाबत काय लोकांनी विचारणा केली आहे का? कसं आहे की LPG हा प्रत्येक तालुक्यात तर पाहिजेच पाहिजे, कारण कसं आहे ॲटलिस्ट जिल्ह्यानंतर तालुक्यात असणं गरजेचं आहे, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हीकल आज ओमिनीसारख्या गाड्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भागात आहेत। आणि त्याच्यानुसार आपले प्रशांत ढाले साहेब ह्यांनी माझी ज्यावेळी 6 महिन्यापूर्वी भेट घेतली त्यावेळी आमची पूर्ण चर्चा झाली की आपल्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेकल आहेत आणि ते आज एक दुसऱ्या मार्गाने गॅस भरत आहेत, त्यांना का, कारण त्यांच्याकडे सोर्स नाही आहे। तर त्या लोकांना जी होणारी अडचण दूर व्हावी त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यात एक LPG स्टेशन सुरू करून लोकांना सर्व्हिस द्यावी ह्यासाठी आपण ही सुरुवात केलेली आहे। आपण माजी नगराध्यक्ष ढाळे यांच्याशी चर्चा करतो आहेत। ढाळेसाहेब, आपल्याला असं का वाटलं होतं, काय लोकांनी सांगितलं होतं का आपल्याला म्हणजे आपल्या भागात गॅसचा पंप असावा, म्हणजे तुम्हाला का सुचलं, तुम्ही त्याच्यानंतर पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी लगेच्या लगेच त्याला मंजुरी दिली आणि हा पंप आता आज सुरू होतो आहे? काय झालं तर एक 6-7 महिन्यापूर्वी मी असंच नगरला आमच्यासारखे चक्कर असतात, कुठं मित्रांच्या भरपूर LPG गाड्या आहेत, गेलं की कुठंतरी अडचण यायची, LPG इथं संपलं की तिथं डायव्हर्ट पेट्रोलला करायला लागायची, तिथनं पुढे पेट्रोलला गाडी चालवावं लागायची। तर सातत्याने बघितलं की बाबा गोगॅस कंपनीची ॲड बी निघाली होती, ऑनलाईन मी बघितलं आणि त्याच्यानंतर साहेबांशी माझी त्याच्यावर चर्चा झाली, साहेबांनी पंढरपूरचा रनिंग पंप बघायला मला बोलवलं,
आणि रनिंग पंप बघायल्यानंतर मला असं वाटलं की बाबा करमाळा शहरात सुद्धा बऱ्यापैकी गाड्या आहेत. मारुती गाड्या जवळजवळ आम्ही सर्वे केलो होता की तालुक्यात साधारणतः 650 ते 700 गाड्या आहेत. आणि जर 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये म्हटलं, इकडं कर्जत असेल, राशीन असेल, परांडा असेल, तर एक साधारण 1000 LPG गाड्या आहेत, व्हेकल आहेत. तर सरांना म्हटलं बस 1000 पैकी आपल्याला साधारणतः हिथं आहे, सेल होण्याची शक्यता करमाळ्यामध्ये आहे. आणि तशी जागा माझ्याजवळ होती. मग सरांना म्हटलं बस जागा माझी आहे, तुम्ही इथं पंप लावू इच्छिता का बघा. मग सरांनी आणि मी बसून एक मी ॲज अ लँड ओनर म्हणून त्यांना माझी जागा दिलेली. आणि कंपनी संचालित पंप हा सरांनी इथं चालू केलेला आहे, हा कंपनी नियंत्रित पंप राहील. धन्यवाद.